मेट्स, हाउ आर यू ऑल? आई होप एवरीवन इज़ गुड. चिल्ड्रेन, टुडे आवर सब्जेक्ट इज मराठी, एंड इन मराठी सब्जेक्ट वी विल टेक अ सेकेंड लेसन ऑफ दोगे ही जिंकू. आज आपण दोगे ही जिंकू हा पाठ शिकणार आहोत. आणि ह्या पाठामध्ये काय दिलं आहे? स्टोरी दिली आहे. कोणाची स्टोरी दिली आहे? स्टोरी मीन्स गोष्ट. कोणाची गोष्ट आहे? बदक आणि कुत्र्याच्या पिल्लाची गोष्ट आहे. तर आपल्याला ही गोष्ट काय करायची आहे? वाचायची आहे. चला तर मग आपण वाचूया. एकदा बदक आणि कुत्र्याचे लहान पिल्लू यांच्यामध्ये धावण्याची शर्यत लागली. यांच्यामध्ये धावण्याची काय लागली? शर्यत लागली. कोणामध्ये? बदक आणि कुत्र्याच्या पिल्लामध्ये. कुत्र्याच्या पिल्लाला जोरात धावता येत होते म्हणून पळत पुढे निघून गेले. बदकाचे पाय मात्र पसरट होते त्यामुळे ते हळूहळू पाठीमागून धावू लागले. पुढे रस्त्यामध्ये पाण्याची नदी वाहत होती. कुत्र्याच्या पिल्लाला पाण्यात पोहता येत नव्हते त्यामुळे ते नदीच्या काठावर थांबले. या चित्रात दिसतंय ना, कुत्रा कुठे येऊन थांबला? नदीच्या काठावर. मागून बदक हळूहळू तेथे येऊन पोचले. मागून कोण येत आहे? बदक येऊन तेथे पोचले आणि पुढे जाण्यासाठी पाण्यामध्ये उतरले. तिसऱ्या पिक्चरमध्ये काय दाखवलं आहे? बदक पाण्यामध्ये उतरताना दाखवलेलं आहे. इतक्यात कुत्र्याचे पिल्लू म्हणाले, बदक मित्रा, मला पाण्यामध्ये काही पोहता येत नाही. कोणी कोणाला सांगितलं? कुत्र्याच्या पिल्लाने बदकाला सांगितलं, बदक मित्रा, मला काही पाण्यामध्ये पोहता येत नाही, मी कसा काय पुढे येणार? तेव्हा बदक म्हणाले, काही काळजी करू नकोस, बस माझ्या पाठीवर. कुत्र्याचे पिल्लू बदकाच्या पाठीवर बसले. चौथ्या चित्रामध्ये काय दिसतंय? बदकाच्या पाठीवर कोण बसलं आहे? कुत्र्याचे पिल्लू बदकाच्या पाठीवर बसले आहे. आणि मग काय? पुढे बदक कुत्र्याला, कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन नदी पार करू लागले. अर्थातच या गोष्टीमध्ये काय सांगितलं आहे? पहिली त्या दोघांची शर्यत लागली होती. शर्यत लागता लागता कुत्र्याचा पिल्लू पळत पुढे सुटले आणि बदकाचे पाय पसरट असल्या कारणाने बदक काही लवकर जाऊ शकत नव्हते त्यामुळे ते हळूहळू चालत होते. नंतर काय झाले? कुत्र्याचे पिल्लू पळता पळता एका नदीच्या काठी येऊन उभे राहिले आणि मग हळूच पाठून बदक हळुवारपणे चालत आला आणि बदक पाण्यात उतरला. तर कुत्र्याचे पिल्लू काय म्हणाले? बदक मित्रा, मला तर पाण्यात काही पोहता येत नाही. तर बदक त्यावर काय म्हणाले? काळजी करू नकोस मित्रा, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला घेऊन जातो. तर बदकाने कुत्र्याच्या पिल्लाला काय केली? मदत केली. अशीच मदत आपल्यालासुद्धा आपल्या लाईफमध्ये, आपल्या आयुष्यात आपल्या मित्राला, मैत्रिणीला, घरच्यांना, मम्मी पप्पांना करायची आहे. तर ह्याच्यापुढे याच पाठावर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत. त्याची उत्तरं तुम्हाला सांगायची आहेत. मागील चित्रे पहा व खालील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा. लुक ॲट द पिक्चर्स ऑन द प्रिवियस पेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ओरली. ओरलीस तुम्हाला काय सांगायचे आहे? ते चित्र बघून आन्सर सांगायचे आहे. पहिल्या चित्रामध्ये कोण दिसत आहे सांगा बरं मला. पहिल्या चित्रात तुम्हाला कोण दिसत आहे? बरोबर, पहिल्या चित्रात बदका, बदक आणि कुत्र्याचे छोटे पिल्लू दिसत आहे. अरे सेकंड क्वेश्चन इज, दुसऱ्या चित्रामध्ये कुत्र्याचे पिल्लू का थांबले असेल सांगा बरं. आता आपण एवढी स्टोरी असली. हां, कुत्र्याचे पिल्लू का थांबलेले दुसऱ्या चित्रातलं? कारण कुत्र्याच्या पिल्लाला पाण्यात पोहता येत नव्हते म्हणून ते कुठे थांबले? नदीच्या काठी जाऊन थांबले. बरोबर. तिसरा क्वेश्चन काय आहे बघा. तिसऱ्या चित्रामध्ये कुत्र्याचे पिल्लू आणि बदक एकमेकांना काय बोलले असते सांगा बरं. तिसऱ्या चित्रामध्ये त्या दोघांमध्ये काय संवाद झाला? आपण आता गोष्टीमध्ये वाचलं की नाही स्टोरीमध्ये? बरोबर, कुत्र्याचे पिल्लू बदकाला काय म्हणाले? बदक मित्रा, मला तर काही पाण्यामध्ये पोहता येत नाही. तर त्यावर बदक काय म्हणाला कुत्र्याच्या पिल्लाला?
मग काय झालं, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला घेऊन जातो असं म्हणाला ना, तर हे त्याचं उत्तर आहे. आणि चौथ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, चौथा चित्र बघाल तर त्याच्यात तुम्हाला काय दिसतं सांगा. करेक्ट, बदकाची पिल्लूने काय सांगितलेलं असतं कुत्र्याच्या पिल्लाला, की तू माझ्या पाठीवर बस, मी तुला नदी पार करून नेतो. आणि मग चौथ्या चित्रात आपल्याला काय चित्र दिसतं आहे, बदकाच्या पाठीवरती कुत्र्याचे पिल्लू बसून नदी पार करत आहे हे दिसतं आहे, बरोबर. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज, गोष्टीत असणाऱ्या चित्राला बरोबर व नसणाऱ्या चित्राला चूक अशी खूण करा. टेक राईट द पिक्चर्स अँड दॅट आर प्रेझेंट इन द स्टोरी अँड क्रॉस द पिक्चर्स नॉट इन द स्टोरी. म्हणजे आपल्या गोष्टीमध्ये जे चित्र तुम्हाला दिसतात तिथे तुम्हाला राईट साईन करायची आहे, आणि नाही दिसणाऱ्या चित्राला तुम्हाला क्रॉस साईन करायची आहे. तर आता हे चित्र कुठलं आहे बघा, व्हेरी गुड, बदकाचं चित्र आहे ना, आणि आपल्या गोष्टीत दिसतं आहे की नाही बदक, तर हे आपल्या गोष्टीतलं चित्र आहे त्याच्यामुळे आपण ह्याला राईट साईन करतो आहे. दुसरं चित्र काय आहे बरं, ससाचं चित्र आहे. ससा आहे का आपल्या गोष्टीमध्ये, बघा बरं, ससा तर नाही आहे. मग आपण त्याला काय करणार, क्रॉस साईन करणार. नंतरचं चित्र काय आहे, नदी आणि नदीचा काट आहे. हे तर आपल्या चित्रामध्ये दिसतं आहे की नाही, नदी आणि नदीचा काट. मग आपण त्याला पण काय करणार, राईट साईन करणार. चौथं चित्र काय आहे सांगा, माकड. माकड तुम्हाला दिसला का एवढ्या स्टोरीमध्ये, मग त्याच्यावर आपण काय करणार, क्रॉस साईन करणार. नंतरचं चित्र काय आहे, कुत्र्याचं छोटं पिल्लू. हे तर आपल्या गोष्टीमध्ये आहे की नाही, हे बघा कुत्र्याचं छोटं पिल्लू. तर मग आपण तिथे काय करणार, राईट साईन करणार. पोपट आहे का आपल्या स्टोरीत, गोष्टीमध्ये पाहिलं आहे तुम्ही चित्रात, नाही. मग आपण पोपटाला क्रॉस साईन करणार. आता आपण रायटिंगमध्ये बघूया. फर्स्ट यू हॅव टू टेक युअर मराठी नोटबुक अँड पेन्सिल, देन राईट टुडेज डेट 9/3/2021. राईट लेसन नंबर अँड लेसन नेम. लेसन नंबर 2, दोघेही जिंकू. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला कठीण शब्द. पहिला शब्द काय आहे, ब द क. ब द क्लास इंग्लिशमध्ये काय म्हणतात, डग. DUCK, डग. फर्स्ट शब्द काय आहे, बदक. बदकला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, DUCK, डग. सेकंड वर्ड काय आहे आपला, नदी. नदीला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, रिवर. RIVER, रिवर. सेकंड वर्ड काय आहे, नदी. नदीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, रिवर. RIVER. थर्ड वर्ड काय आहे, झाड. झाडला इंग्लिशमध्ये काय बोलतो आपण, ट्री. TREE, ट्री. ट्रीची स्पेलिंग काय, TREE, ट्री. थर्ड वर्ड काय आहे, झाड. झाडलाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ट्री. ट्रीची स्पेलिंग TREE. फोर्थ वन काय आहे, कुत्र्याचे पिल्लू. कुत्र्याच्या पिल्लाला आपण काय म्हणतो, करेक्ट, पप्पी. पप्पीची स्पेलिंग काय, PUPPY, पप्पी. फिफ्थ वर्ड काय आहे, जिंकणे. जिंकणे मीन्स टू विन. टू विनची स्पेलिंग काय, TOWIN, टू विन. गॉट इट. तर हे कठीण शब्द तुम्हाला तुमच्या वहीत 5-5 टाइम्स लिहायचे आहे. एक शब्द लिहिला बदक, की तो शब्द तुम्हाला 5 वेळा लिहायचा आहे. बदक डग, बदक डग, बदक डग, बदक डग, बदक डग. तसाच नंतर दुसरा शब्द लिहायचा आहे. असं तुम्हाला हे 5-5 टाइम्स हे 5 शब्द लिहायचे आहे. नंतर सेकंड क्वेश्चन काय आहे आपला, खालील शब्दात कंसातील इंग्रजी अक्षर घालून शब्द पूर्ण करा. कम्प्लीट द वर्ड्स बाय चूजिंग द करेक्ट इंग्लिश लेटर्स गिवन इन द ब्रॅकेट्स. हे जे 3 लेटर्स दिलेले आहेत, V, P आणि K, हे
पहिला शब्द काय आहे बदक. बदक ला इंग्लिश मध्ये काय म्हणतो डक. डक ची स्पेलिंग काय आहे डी यू सी के. तर इथे के नाही आहे तर आपल्याला हा के इथला इथे लिहायचा आहे डी यू सी के डक. नदी. नदीला काय म्हणतो इंग्लिश मध्ये रिवर. आर आय पी ई आर रिवर. थर्ड शब्द काय आहे कुत्र्याचे पिल्लू. कुत्र्याच्या पिल्ल्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो पप्पी. पी यू डबल पी वाय. एक पी आहे दुसरा पी आपल्याला लिहायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पहिले कठीण शब्द लिहायचे आहे. नंतर खालील शब्दात कंसातील इंग्रजी अक्षर घालून शब्द पूर्ण करायचं लिहायचं आहे. कॉटीन. बाय बाय. टेक केअर.